महाराष्ट्र शासन सेतु अभ्यास पुनर्रचित इयत्ता 8वी मराठी यामध्ये आजच्या अगदी 11व्या दिवशी विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत। आजच्या 12व्या दिवशी नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 12व्या दिवशी क्षेत्र पाहणार आहोत। भाषाभ्यास, व्याकरण, क्षमता आहे वाचन लेखन संकल्पना व्यवहार केवल प्रयोगी अव्यय या विषयीची माहिती, या घटकाविषयीची माहिती घेणं, त्यामध्ये अगदी काही वाक्य समोर दिलेली आहेत त्याचं वाचन करूया। म्हणजे तुमच्या लक्षात येईल, चार वाक्य दिलेली आहेत। सुशांत आणि सीमा रोज व्यायाम करतात, यास्मीनने झाडाला पाणी दिले आणि फटकळ कुलूप लावले। हत्ती किंवा उंट यापैकी कोणत्याही एका प्राण्याचे चित्र काढा, त्याने पेन व पेन्सिल कंपास पेटीमध्ये ठेवले, अधोरेखित केलेले शब्द फळ्यावर लिहून त्यांचं निरीक्षण करा। आता याच्यामध्ये अधोरेखित केलेले शब्द काय दाखवतात, तर दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडण्याचे जे शब्द काम करतात त्यांना उभयान्वयी अव्यय असं म्हणतात, हे लक्षात घ्या। पहिल्या वाक्यात सुशांत आणि सीमा हे लिहून घ्या, हे चारही वाक्य, त्याच्या खाली अधोरेखित पण करा ज्याच्या खाली केलेलं आहे ते, तिथे लक्षात येईल। पा, इथे दोन शब्द सुशांत आणि सीमा हे जोडलेत, इथे दोन वाक्य जोडलेत। पा, हे दोन वाक्य जोडलेत की यास्मीनने झाडांना पाणी दिलं, फटकळ कुडूप लावलं, आणि इथे पण दोन शब्द किंवा हत्ती किंवा उंट, पा इथे पण पेन व पेन्सिल, म्हणून एक लक्षात घ्या, दोन व्यक्ती किंवा दोन। आता इथे दुसरं दिले पा, म्हणजे जो शेवटचा आहे केवल प्रयोगी अव्यय त्याची उदाहरणं दिलीत पा, इथे कशी दिलीत पा, त्याच्या पाठीत हात ठेवून पाठीवर हात टाकून काय म्हटलंय, शाबास चांगले काम केलेस बाळा, आणि दोन्ही ठिकाणी उद्गारवाचक चिन्ह दिलेलं आहे, शाबास चांगले काम केलेस बाळा, अरे रे फार वाईट झाले, इथे पण उद्गार चिन्ह आहे, पण इथे इथे बापरे केवढा मोठा साप, आश्चर्य व्यक्त केले, आहा पिसारा फुलवेला फुललेला मोर, म्हणजे आनंदी हास्य दर्शक अशा पद्धतीने आपल्या लक्षात येईल। इथे खाली परिच्छेद दिलाय, या परिच्छेदावरून सुद्धा तुम्हाला काय काय लक्षात येते पा, नंदा आणि आई मंडईत पोहोचल्या आणि पावसाची रिमझिम सुरू झाली। आई नंदाला म्हणाली, तू कांदे बटाटे व लसूण घे, तोपर्यंत मी भाजीपाला घेते। आईने भाजीपाला खरेदी केला, शिवाय फळेही घेतली। नंदाने आईला विचारले, आई लसूण घे की आले घेऊ, आई म्हणाली दोन्ही घे पण लवकर आवर, कारण जोराचा पाऊस सुरू होईल, पाऊस झाला आला तर आपण भिजू, म्हणून तुला घाई कर असे सांगते आहे। नंदा म्हणाली, कशाला एवढी चिंता करतेस, आपण रिक्षा किंवा बसने घरी जाऊ, म्हणजे आपण पावसात भिजणार नाही। आता यामधून काय लक्षात येते तुमच्या, पहा जोडण्याचं काम करतायत हे शब्द, प्रत्येक ठिकाणी जोडण्याचं काम करतायत, म्हणून इथे ह्या पूर्ण वाक्य लिहून घ्या। उभय म्हणजे दोन आणि अन्वय म्हणजे संबंध, दोन शब्द किंवा दोन वाक्यांचा संबंध दाखवणारे जे वाक्य आहेत त्या शब्दांना उभयान्वयी अव्यय असं म्हणतात। आम्ही आणि शिवाय पण परंतु वा किंवा अथवा आणि ही शब्द जी आहेत ती उभयान्वयी अव्ययाची काम करतात। त्याच्यानंतर हे लिहून घ्या पूर्ण हे उदाहरण वगैरे, त्यानंतर खाली पहा, शाबास मोहिनी मस्त खेळत आहेस, पळपळ थोडा वेळ शिल्लक आहे, आउट होऊ नकोस, हुर्रे अरे जिंकलो आपण, वा 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 मुलांनो,
सर्वजण छान खेळात रे. अशा पद्धतीने इथे शाब्बास, वा वा, हुर्रे हे काय दाखवतात पा, अबब, आहा हा, वा, शाब्बास, बापरे, आई ग, छे, ही काही केवल प्रयोगी अव्यय आहेत. वरील परिच्छेदामध्ये केवल प्रयोगी अव्यय विद्यार्थ्यांनी लिहायची, ही लिहून या पूर्ण वहीमध्ये. त्यानंतर काही आपण वाक्य पाहणार आहोत पा, त्यांचे घर आणि शाळा समोरासमोर आहे. या वाक्यामध्ये पा आणि या शब्दाने जोडलेला आहे, म्हणजे तो उभयानुयी अव्यय आहे. मी जेवतो व खेळायला जातो, मी जेवतो आणि खेळायला जातो याला दोन वाक्यांना जोडलंय पा, वने जोडलंय. त्यानंतर ललित झाडावर चढून आंबे काढ, हे एक वाक्य झालं. आणि दुसरं वाक्य आहे पा, खाली पडलेले वेचून टोपलीत ठेव, म्हणजे किंवा याने जोडले दोन वाक्य. आपण देशासाठी वेळ देणार आहोत की नाही, याच्यामध्ये पा दोन्हींमध्ये की ने जोडलंय, म्हणजे की हे महत्वाचं आहे. उभयान्वयी अव्यय आहे. घराबाहेर जाताना सर्व दिवे आणि नळ आठवणीने बंद करावेत, आणि या शब्दाने जोडलंय. बाबा नेहमीच बचत करतात पण स्वतःसाठी खर्च करत नाहीत, पण हा शब्द आहे म्हणून ते लिहायचे. कोणत्या शब्दांना जोडलंय ते पण आपण त्याच्यावर चर्चा केली. आता इथे पा केवल प्रयोगी अव्यय लिहून वाक्य पूर्ण करून घ्यावीत, तसेच वाक्यांचा आपण सरावही करू शकतात. अरे वा, आणि उद्गारवाचक किती टवटवीत आहेत ही फुले. अरे रे, पडलास का रे. अरे रे, किती छी, किती मळवलीस रे कपडे. शाबास, पहिला क्रमांक आला ना, अभिनंदन. वा वा, तो बघ. अरे वा किंवा अरे बापरे, तो बघ वाघ. अरे बापरे, तो बघ वाघ, अशा पद्धतीने पूर्ण करायची. आता उभयान्वयी अव्ययांची एक मोठी माळ तयार करा आणि वर्गातील भिंतीवर लावा. पण, परंतु, किंवा, शिवाय जी जोडणारी आहेत की, याची एक माळ तयार करा आणि ती आपल्या वर्गामध्ये लावा. त्यानंतर केवल प्रयोगी अव्ययांचा संग्रह करा. अरे रे, अरे बापरे, वा वा, शाबास, छी, अबब, ही वाक्य आणि त्यांची वाक्य तयार करायची. तर अशा पद्धतीने आपण 12 वाडे 12 आपण सर्वांनी शेवटपर्यंत पाहिला. ई झोन मराठी एज्युकेशन चॅनलवर आपण पाहत होतो विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वांनी शेवटपर्यंत पाहिला, त्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद.